घरफोडी टाळण्याकरता आपल्या सोसायटी कॉलनीत संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्या. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. पालकमंत्री तथा वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवार रात्री कोणाळकट्टा येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन धीर दिला. तसेच त्यांना तात्काळ 10,000 रुपयांची तातडीची मदत दिली आहे. त्यांनी मणेरी येथील पूरस्थितीची पाहणी केली, तसंच पूरग्रस्तांची भेट घेतली. तेथील वस्त प्रसादी आणि बांदेकर कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी गोव्यातून 2 रेस्क्यू बोट आणि जिल्ह्यातून बाबल आल्मेडा यांची टीम त्यांनी बोलावली. ते सर्वजण त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी म्हणून रात्री तेथे गेले, पण त्या सर्वांनी पाणी ओसरत असल्याचे सांगून घर सोडण्यास नकार दिला. सोनसाखळी चोरांपासून सावधान. दागिने खेचणाऱ्या वाहनांचे प्रकार, गाडी नंबर, चेहरे लक्षात ठेवा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. कोणाळकट्टा इथं तिलारी पाटबंधारे कार्यालयाजवळ पुलाच्या बाजूला कामगार वस्ती आहे. त्यात पाणी शिरल्यानं सरपंच पराशर सावंत आणि स्थानिकांनी त्यांना जवळच्या वसाहतीत हॉलमध्ये हलवलं होतं. तिथं रात्री 10:30 जाऊन मंत्री केसरकर यांनी त्यांची भेट घेतली. तसंच परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था विश्रामगृहावर किंवा तिलारी कॉलनीत करण्याच्या सूचना दिल्या. एक म्हणजे NDRFची टीम ही रायगडवरून निघण्याच्या संदर्भात SDRFचे जे प्रमुख आहेत त्यांनी आदेश दिलेले होते, परंतु रायगडची परिस्थिती अधिक बिघडल्यामुळे ती टीम पाठवायला तिथले जिल्हाधिकारी तयार नव्हते. म्हणून लोणावळ्याची टीम ही इथे यायला निघालेली आहे, परंतु आज संध्याकाळी ज्याला मलाही सांगण्यात आलं की अजून आपल्याला मदत उपलब्ध झालेली नाही, त्याला मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि त्यांच्या 2 रेस्क्यू बोट हे आता 1-1.5 तासात इथं पोचतील. आणि दुसरी जी आपल्याकडे स्कुबा डायविंगची टीम आहे मालवणची, ती सावंतवाडीहून होड्या घेऊन निघालेली आहे आणि ती टीम आता काही वेळात 1-10-15 मिनिटांमध्ये इथे येईल. त्याला मणेरीला जी लोकं अडकलेली आहेत ती स्कुबा डायविंगची टीम बाहेर काढेल. आणि कोणाळकट्ट्या भागामध्ये जिथं संपर्क तुटलेला आहे, म्हणजे घोडगेवाडी असेल, कोणाळकट्टा असेल, इतर जी तिथली गावं आहेत, या गावांमध्ये गोव्याच्या टीम जातील. आमचे दोडामार्गचे जे PI आहेत ते त्यांच्यावर त्या ठिकाणी जातील. अनेक ग्रामस्थांनी खूप मदत या सगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे आणि तिलारीचा जो पाण्याचा विसर्ग आहे, आता पाऊस कमी झाल्यामुळे तो विसर्गसुद्धा कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेवटी तांत्रिक बाब आहे, त्याच्यामुळे तांत्रिक बाब तपासून त्याच्यावरसुद्धा तिलारीचे जे इंजिनियर्स आहेत ते येणारा पाणी आणि होणारा विसर्ग याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित जर ताळमेळ केला तर तिथलं पाणी कमी झाल्यानंतर हा पूरसुद्धा लवकर उतरायला मदत होईल. आणि आता मी पुन्हा त्यांच्याकडे चौकशी करणार आहे की ते या गोष्टीचा अभ्यास करतात. आणि सर्वसाधारणपणे आज रात्रीपासून ही कारवाई जर सुरू झाली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथलं पाणी ओसरायला मदत होईल. हे साहित्य 1 आठवड्यातच आम्ही उपलब्ध करून देऊ. त्या सर्व तरुणांचं मी मनापासून कौतुक करतो. अशाच तऱ्हेचं काम हे बाबल आल्मेडा आणि त्यांच्या टीमने इन्सुलीमध्ये केलेलं आहे. शेरल्यामध्ये स्व लोकं अडकलेली होती आणि जरी मी टेलिफोनवरून ह्या सगळ्याची माहिती घेत होतो तरी पण पाणी ओसरल्यानंतर जे नुकसान लोकांचं भरून देणं हे महत्त्वाचं काम आहे. त्या दृष्टीने ताबडतोब केवळ इथंच झालेलं नाही तर अगदी वैभववाडी देवगडपासून संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये हे नुकसान झालेलं आहे आणि त्याचा ताबडतोब आढावा घेऊन लवकरात लवकर लोकांच्यापर्यंत मदत कशी पोचते, कारण नदीच्या काठावरची जी शेती आहे त्याच्यामध्ये भात शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे. आता मी इथे ह्या गाड्या पोचल्यानंतर पुढे मी कलेक्टर ऑफिसला जाईन, तिथं सगळे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून उद्या सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग ठेवलेली आहे कोल्हापूर सांगलीच्या संदर्भात. तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा झालेलं नुकसान हे त्यांच्या निदर्शनाला आणून तिथंसुद्धा आवश्यक ते हे केले जाईल. या भागामध्ये रेस्क्यू बोट्स या ठेवण्याची व्यवस्था करायला मी पूर्वीच सूचना दिलेल्या होत्या. या रेस्क्यू बोट लवकरात लवकर आल्यानंतर सावंतवाडी असेल, वेंदुरला असेल, दोडामार्ग असतील या भागामध्ये पूर्वी पूर आलेलं नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा या बोटी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. यावेळी तालुका प्रमुख बाबूराव धुरी, जिल्हा उपप्रमुख गणेश प्रसाद गवस, संघटक गोपाळ गवस, भगवान गवस, बबलू पांगम, पराशर सावंत, गणपत देसाई, सज्जन धाऊसकर, अरुण सावंत, विशांत तळवडेकर, संजू नाईक आदी उपस्थित होते. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.